नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं तुम्हाला गव्हाच्या पिठाचं चकली बनवून दाखवणार आहे. खूप सोपी आणि झटपट होणारं छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपल्या इथं चकली आहेत, तो आज आपण इथं बनवून घेणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथं खाली एक ताट ठेवलेला आहे आणि त्याच्यावर असं एक कापड ठेवायचं आहे. तर त्या कापडामध्ये मी इथं साधारण एक मोठ्या वाटीनं किंवा तुम्ही कमी जास्त पीठ आहे तो घेऊ शकता. गव्हाचं पीठ आहे तो ह्या कपड्यामध्ये बांधून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे गव्हाचं पीठ घालून अशा पद्धतीने मी याला इथं कपड्याला आहे तो गाठ इथं मारलेला आहे. तर हे पीठ आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं कुकरचं भांडं घ्यायचं आहे. तर तुम्ही कशात पण हे शिजवून घेऊ शकता. तर इथं कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. त्यानंतर मध्ये एक असं रिंग ठेवायचं, त्यानंतर हे कुकरचं भांडी ठेवायचं गव्हाचं पीठ ठेवून, त्याच्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून त्यावर इथं पाणी पडणार नाही. तर कुकरच्या भांडीवरती पीठ ठेवल्यावर ताट झाकून साधारण एक 10 मिनटं म्हणजे एकच शिट्टी मी इथं काढून घेतलं आणि त्यानंतर हे थंड होण्यासाठी वाट बघायचं आहे. तर खूप थंड देखील नाही करायचं, लगेच शिट्टी निघाली की आपण हे पीठ आहे तो एका भांडीमध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ आहे असं घट्ट झालेलं आहे, एकच गोळा हे झालेला आहे. ह्याला तुम्ही हाताने असं तोडून घेऊ शकता किंवा कोणत्याही असं लाटण्यानी वगैरे ह्याला असं फोडून घेऊ शकता. तर हे अजून गरमच आहे थोडं, तर मी याला तसंच हे सगळं पीठ आहे त्याचे फोडी आहेत तो असं काढून घेतलेले आहेत. तर सगळं असं सुटसुटीत मोकळं मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पिठाला आपल्याला इथं चाळून घ्यायचं आहे. चाळून नाही घेतलं तर त्याच्यामध्ये असे गाठी वगैरे राहतील पिठाचे. तर इथं मी सगळं पीठ चाळून घेतलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ आहे तो ह्याच्यामध्ये घालायचं आहे. थोडंसं हळद घालून घेतलेलं आहे आणि त्याचसोबतच थोडंसं मी हातात ओवा आहे तो असं चुरून घालून घेतलेला आहे आणि सोबतच जिऱ्याला सुद्धा असं हातात चुरून घालायचं आहे. लाल तिखट मी इथं खूप थोडंसं घातलेलं आहे आणि सोबतच तुम्ही इथं कसुरी मेथी वगैरे घालू शकता आणि हिरवी मिरचीचा पेस्ट वगैरे घालू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट आहे तो कमी जास्त घालू शकता. फक्त लाल तिखट घातलं तरीही चालेल आणि सोबतच थोडंसं हिंग आहे तो घालून घेतलेला आहे. त्यानंतर मिक्स करून घेतलं आहे सगळे कोरडे मसाले. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये मी साधारण 2 चमचे दही घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा आहे तो इथं मलई घालून घ्यायचा आहे. सगळं फेटून घ्यायचं आणि त्यानंतर हे गव्हाच्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठामध्ये हे घालून घेतल्यावर 2 मिनटं मी पिठामध्ये सगळं मिक्स केलं दही आणि मलईला आणि त्यानंतर हे थोडं थोडंसं पाणी घालून हे आपल्याला पीठ आहे तो घट्ट असं मळून घ्यायचं आहे. खूप जास्त एकदम पाणी नाही घ्यायचं, थोडं थोडंसं करून असं आपल्याला हे पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने तेवढं घट्टही नाही तेवढं पातळही नाही असं इथं झालेलं आहे. एक वाटी घेतलेलं होतं त्यातलं अजून पाणी आहे तो राहिलेलं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्तसुद्धा होऊ शकतो, तर बघून इथं वापरायचं आहे. आणि अशा पद्धतीचं आपलं मऊसूत असं पीठ आहे तो मळून व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण इथं ह्याला बाजूला वगैरे ठेवणार नाही आहोत. त्यानंतर आपण ह्याच्यातलं लगेच इथं करायला घेणार आहोत. त्याआधी साधारण 1 चमचा मी इथं तेल घातलं आणि ह्या पिठाला सगळ्या बाजूला असं मळून घ्यायचं आहे. असं पिठाला तेल लावून मळून घेतलं की आपल्याला हे पीठ आहे तो हाताला वगैरे चिकटणार नाही. त्यानंतर बाजूला काढून ठेवलं थोडंसं आणि त्यानंतर हे आपण चकली बनवून घेणार आहोत त्या साच्याला आहे तर पहिलं इथं तेल वगैरे लावून घ्यायचं जेणेकरून त्याला पीठ वगैरे चिकटणार नाही. तर ह्याला सुद्धा सगळीकडे मी पीठ लावून घेत आहे. तर पीठ तेल लावून झालेलं आहे. तर आता आपण ह्या पिठातला असं एक मोठा उभा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे साच्यामध्ये असं घालायचं आहे. जेवढं बसतं पीठ तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या वरच्या बाजूला सुद्धा टोपणला मी इथं तेल लावलं आणि त्यानंतर हे झाकण असं लावायचं आहे टोपण. तर त्यानंतर राहिलेलं पीठ आहे तो असं ताट झाकूनच ठेवून द्यायचं आहे.
आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मी अशा पद्धतीने हे इथं चकली आहे तो, तर तुम्ही इथं चकली आहे तो छोटे किंवा मोठे सुद्धा बनवू शकता. आणि अशा पद्धतीने आपण पीठ छान मळून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता एकसारखं असं छान इथं पडत आहे. आणि मी इथं थोडंसं मोठे मोठे किंवा मध्यम आकाराची चकली आहे तर बनवून घेणार आहे. तर असंच आपल्याला, आणि हे सगळ्यात शेवटचं टोक आहे तो ह्या पिठामध्येच इथं चिकटवून घ्यायचा आहे. तर एक 4 ते 5 मी इथं करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. तेल गरम झाल्यावर का नाही थोडंसं पीठ घालून बघायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं एक एक करून हे चकले आहेत तो तेलामध्ये असं सोडून घ्यायचे आहेत. हाताने किंवा असं उलटण्याने सुद्धा सोडून घेऊ शकता. तर आता आपल्याला इथं गॅस आहे तो मध्यम किंवा बारीकच ठेवायचा आहे आणि मध्यम किंवा बारीक गॅसवरच हे आपल्याला पूर्ण वेळ तळून घ्यायचं आहे. ह्याला तळण्यासाठी थोडंसं उशीर लागतो पण छान असं कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर पहिलं तुम्ही बघितलं चकली घातल्या घातल्या बुडबुडे ह्याचे खूप जास्त होते. जसजसं हे तळत जाईल तसतसे ह्याचे बुडबुडे आहेत तो कमी होत जातात. तर एक 3 ते 4 मिनटानंतर मी इथं पलटी करून घेतलेलं आहे आणि सगळ्या साईडने असं लाल रंगांवरती कुरकुरीत होईपर्यंत हे आपल्याला असंच तळून घ्यायचे आहेत. तर कढई छोटी असल्यामुळे मी इथं 3-3 घालून घेतलेलं आहे. कढई जर मोठं असेल, तेल जास्त असेल तर तुम्ही साधारण 7 ते 8 एकदमच इथं चकल्या आहे तो असं घालून घेऊ शकता तळण्यासाठी. तर हे चकल्या आहे तो तळून झालेले आहेत. तर आता मी इथं काढून घेते आणि सगळे चकले आहे तो अशा पद्धतीने बनवून घेणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता सगळे चकले आहेत तो मी असं बनवून तळून घेतलेले आहेत. खूप छान दिसत आहेत, पांढरे तीळ तर खूपच छान दिसत आहेत आणि छान असं कुरकुरीत झालेले आहेत. मी तुम्हाला इथं एक तळून दाखवत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा गव्हाचं पिठाचं चकली नक्की करून बघा, हे खूप दिवस टिकतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.